नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 12 मे सकाळचे 7 झाले। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। भाजप सरकारच्या काळात जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला येणारा निधी पळवण्याची परंपरा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायम राहिली आहे। जिल्हा परिषदेच्या रस्ते दुरुस्तीच्या लेखा शीर्षकातून जिल्ह्यातील 5 आमदारांनी परस्पर ग्रामविकास विभागाकडून 17 रस्त्यांच्या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे। विशेष म्हणजे हा प्रकार जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांना माहितीही नव्हता। ग्रामविकास विभागाने याबाबत अध्यादेश काढल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली आहे। जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येबाबत 2 दिवसांपासून काहीसा दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे। बाधितांची संख्या 3000 टप्प्यात आणण्यात यश आले असले तरी नगर शहराला मागे टाकत संगमनेर, अकोले, पाथर्डी आणि पारनेर आता आघाडीवर आले आहे। दरम्यान उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या अद्याप 27000 पुढे आहे। जिल्ह्यात मंगळवारी उपचारानंतर बरे झालेल्या 3936 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1,87,107 इतकी झाली आहे। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 86.40% इतके झाले आहे। मंगळवारी नव्याने 3184 रुग्ण वाढल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 27,086 इतकी झाली आहे। जवळपास 15 दिवसांच्या गॅपनंतर नगर शहरात ज्येष्ठांसाठी कोवॅक्सिन लस मिळाली, मात्र केंद्रांना लसीचा पुरवठा कमी प्रमाणात करण्यात आल्याने काही वेळातच ही लस संपली, त्यामुळे अनेक ज्येष्ठांना लस न मिळाल्याने ते निराश होत घरी परतले। दरम्यान करोना लसीकरणातील नियोजनाच्या अभावावरून विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले। महापालिकेची बदनामी खूप झाली, आता पुरे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दात गाडीलकर यांनी महापालिका प्रशासनाला खडसावले। सोनई पोलिसांनी नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सोमवारी पहाटे अटक केली, तर इतर 2 जण पळून गेले। पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एकूण 1,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सध्या राज्याला आवश्यकतेपेक्षा कमी करोना प्रतिबंधक लस मिळत आहे, मात्र या लसींचे वितरण जिल्हा, तालुका व गाव पातळीवर समप्रमाणात व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ज्याक्रमाने पहिला डोस, त्याच क्रमाने नागरिकांना बोलवून दुसरा डोस देण्याचा प्रयोगही राहुरी मतदारसंघात सुरू केला आहे। यामुळे गर्दीवर नियंत्रण येईल। ही मोहीम यशस्वी झाली तर अहमदनगर जिल्ह्यातही याच पद्धतीने लसीकरण केले जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।